गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज आपण इंटेग्रल ट्रान्सफॉर्मच्या लेक्चर नंबर 7 वर आहोत आणि आपला आर्टिकल सुरू आहे 13.5। फार महत्त्वाचं थेरम या लेक्चर मध्ये होणार आहे, ज्याचं टायटल आहे लाप्लास ट्रांसफॉर्म ऑफ द डेरिवेटिव ऑफ एफ ऑफ टी। काय आहे स्टेटमेंट? टू प्रूव दॅट लाप्लास एफ डॅश ऑफ टी विच इज इक्वल टू एस लाप्लास एफ ऑफ टी मायनस एफ ऑफ झिरो, हे आपल्याला प्रूव करायचं आहे। प्रूफ, लेफ्ट हँड साइड आपण कन्सिडर केली जे की विच इज इक्वल टू लाप्लास एफ डॅश ऑफ टी आहे आणि बाय डेफिनेशन आपल्याला हे लिहिता येते विच इज इक्वल टू झिरो टू इन्फिनिटी ई टू द पॉवर मायनस एस टी इन टू एफ डॅश ऑफ टी डी टी। आता इथे आपण इंटेग्रेशन बाय पार्ट करू शकतो। फक्त इथे इंटेग्रेशन बाय पार्ट करत असताना एल आय ए टी ई मध्ये ई टू द पॉवर मायनस एस टी हा दुसरा प्रॉडक्ट किंवा दुसरं फंक्शन आपल्याला ग्राह्य धरावं लागेल, पण आपण हे इंटिग्रेशन बाय पार्ट्स करत असताना काय करावं लागणार आहे, एफ डॅश ऑफ टी ऍज अ सेकंड फंक्शन आपल्याला कन्सिडर करावं लागेल। का करावं लागेल हो एफ डॅश ऑफ टीच आपल्याला सेकंड फंक्शन? कारण फर्स्ट फंक्शन जर आपण कन्सिडर केलं तर आपला हा जो प्रॉब्लेम आहे हा कितीतरी दिवस चालत राहील, आपण राहणार नाही, परंतु हे प्रॉब्लेम सॉल्व होणार नाही, कारण की त्याची डेरिव्हेटिव्ह डबल डॅश येईल, पुन्हा केलं ट्रिपल डॅश येईल, पुन्हा केलं फोर डॅश येईल, ते काही त्याचा अंत होणार नाही। म्हणून आपल्याला एफ डॅश ऑफ टी याला सेकंड फंक्शन घेणं गरजेचं आहे। मग विच इज इक्वल टू ई टू द पॉवर मायनस एस टी इन टू इंटेग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ टी डी टी इज एफ ऑफ टी लिमिट्स फ्रॉम झिरो टू इन्फिनिटी मायनस इंटेग्रल झिरो टू इन्फिनिटी ई टू द पॉवर मायनस एस टी चं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टी इज ई टू द पॉवर मायनस एस टी इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस एस टी इज मायनस एस इन टू एफ ऑफ टी डी टी। हे झालं त्याचं इंटेग्रेशन बाय पार्ट्स। वाटल्यास आपण इथं खाली लिहिलेलं आहे असं इंटेग्रेशन बाय पार्ट्स येण्याचं कारण इंटेग्रेटिंग बाय पार्ट्स टेकिंग एफ डॅश ऑफ टी एज ए सेकंड फंक्शन। आता अप्पर लिमिट जर ठेवलं तर ई टू द पॉवर मायनस इन्फिनिटी येते, वन अपॉन ई टू द पॉवर इन्फिनिटी येते, वन अपॉन इन्फिनिटी झिरो होते, झिरो मल्टीप्लाय एनिथिंग झिरो होते, त्यामुळे अप्पर लिमिटचा विषय मिटला। लोअर लिमिट जर आपण ठेवलं टी इज इक्वल टू झिरो तर एनिथिंग रेस टू झिरो वन येते आणि हा एफ ऑफ झिरो म्हणजे लोअर लिमिटचा मायनस एफ ऑफ झिरो आपल्याला या पहिल्या ब्रॅकेट मधून मिळेल। हा मायनस मायनस प्लस होईल, हा जो एस आहे तो इंटेग्रेशनच्या बाहेर लिहिता येईल, इंटेग्रल झिरो टू इन्फिनिटी ई टू द पॉवर मायनस एस टी इन टू एफ ऑफ टी डी टी असं आपलं टर्म शिल्लक आहे। आता हे जे इंटेग्रल झिरो टू इन्फिनिटी ई टू द पॉवर मायनस एस टी एफ ऑफ टी डी टी आहे, हे तुमची लाप्लासची डेफिनेशन आहे, म्हणून आपल्याला लिहिता येईल हा एस लाप्लास एफ ऑफ टी मायनस एफ ऑफ झिरो, आणि आपल्याला हेच प्रूव करायचं होतं। काय करायचं होतं? हेच प्रूव करायचं होतं, हेच लाप्लास एफ डॅश ऑफ टी विच इज इक्वल टू एस लाप्लास एफ ऑफ टी मायनस एफ ऑफ झिरो। एक डेरिव्हेटिव्ह साठी आर्टिकल 13.5 मध्ये आपण प्रूव केलं की लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ द डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ टी, पण यंत डेरिव्हेटिव्ह जर असेल लाप्लास एफ रेस टू एन टी असेल तर नेमकं काय रिझल्ट आहे, आता आपण नेक्स्ट आर्टिकल मध्ये बघणार आहे। आर्टिकल 13.6 लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ ऑर्डर एन, टू प्रूव दॅट लाप्लास एफ रेस टू एन ऑफ टी विच इज इक्वल टू एस रेस टू एन लाप्लास एफ ऑफ टी मायनस एस रेस टू एस रेस टू एन मायनस वन इंटू एफ ऑफ झिरो मायनस एस रेस टू एन मायनस टू इंटू एफ डॅश ऑफ झिरो
minus s raised to n minus 3 into f double dash of 0 minus dot 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 minus f raised to n minus 1 of 0. हा रिजल्ट प्रूव करायचा. आता nth डेरिव्हेटिव्ह एक डेरिव्हेटिव्ह साठी काढला आपण, हे प्रूव केलेलं आहे, याचा वापर करता येईल आपल्याला. प्रूफ मध्ये बघू, वी हॅव ऑलरेडी प्रूव्ड दॅट. व्हॉट वी हॅव ऑलरेडी प्रूव्ड दॅट? लाप्लास एफ डॅश ऑफ टी विच इज इक्वल टू एस लाप्लास एफ ऑफ टी मायनस एफ ऑफ झिरो, हे इक्वेशन नंबर 1 आपण जस्ट प्रूव्ह केलेलं आहे. या इक्वेशन नंबर 1 मध्ये रिप्लेसिंग एफ ऑफ टी बाय एफ डॅश ऑफ टी अँड एफ डॅश ऑफ टी बाय एफ डबल डॅश ऑफ टी इन इक्वेशन 1 कॉमा वी गेट. मग हेन्स लाप्लास एफ डबल डॅश ऑफ टी विच इज इक्वल टू एस लाप्लास ऑफ एफ डॅश ऑफ टी मायनस एफ डॅश ऑफ टी, हे तुम्हाला इक्वेशन नंबर 2 मिळालं. पुटिंग द व्हॅल्यू ऑफ लाप्लास एफ डॅश ऑफ टी इन टू वी गेट इक्वेशन 1 चा वापर करता येईल आपल्याला. लाप्लास एफ डबल डॅश ऑफ टी विच इज इक्वल टू एस लाप्लास एफ डॅश ऑफ टी ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी काढलेली आहे, एस लाप्लास एफ ऑफ टी मायनस एफ ऑफ झिरो ब्रॅकेट कम्प्लीट ब्रॅकेटच्या बाहेर मायनस एफ डॅश ऑफ झिरो. मग या एसनी जर मल्टीप्लाय केलं तर विच इज इक्वल टू एस स्क्वेअर लाप्लास एफ ऑफ टी मायनस एस एफ ऑफ झिरो मायनस एफ डॅश ऑफ झिरो, हे आपल्याला इक्वेशन नंबर 3 मिळालं. आता पुन्हा काय करणार आहे आपण, रिप्लेसिंग एफ डॅश ऑफ टी बाय एफ डबल डॅश ऑफ टी, एफ डबल डॅश ऑफ टी अँड एफ डबल डॅश ऑफ टी बाय एफ ट्रिपल डॅश ऑफ टी, हे कशामध्ये बदल करणार आहे आपण इक्वेशन 3 मध्ये कॉमा वी गेट. लाप्लास एफ ट्रिपल डॅश ऑफ टी विच इज इक्वल टू एस स्क्वेअर. आता इथं लाप्लास एफ ऑफ टी आहे, एफ ऑफ टीच्या बदल्यात एफ डॅश ऑफ टी आपण वर केलेलंच आहे, त्याचा वापर इथं पण करता येईल. सो लाप्लास एफ डॅश ऑफ टी मायनस एस एफ ऑफ झिरोचं एफ डॅश ऑफ झिरो मायनस एफ डॅश ऑफ झिरोचं एफ डबल डॅश ऑफ झिरो, हे आपण वापर केला. सो विच इज इक्वल टू एस स्क्वेअर. लाप्लास एफ डॅश ऑफ टी इक्वेशन 1 वरून आपल्याला ब्रॅकेट मध्ये लिहिता येईल, एस लाप्लास एफ ऑफ टी मायनस एफ ऑफ झिरो ब्रॅकेट कम्प्लीट ब्रॅकेटच्या बाहेर मायनस एस एफ डॅश ऑफ झिरो मायनस एफ डबल डॅश ऑफ झिरो. अशा तऱ्हेने आपण इथपर्यंत आलो आहोत. हेन्स लाप्लास एफ ट्रिपल डॅश ऑफ टी विच इज इक्वल टू एस क्यूब लाप्लास ऑफ एफ ऑफ टी मायनस एस स्क्वेअर एफ ऑफ झिरो मायनस एस एफ डॅश ऑफ झिरो मायनस एफ डबल डॅश ऑफ झिरो. जर अशा पद्धतीनं आपण लाप्लासची जसं पहिली डेरिव्हेटिव्ह आपण मिळवली, दुसरी तिसरी चौथी, तर याच्या मदतीनं आपण सहज सांगू शकतो, सिमिलरली वी कॅन इझिली ऑब्टेन लाप्लास फोर्थ डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ टी विच इज इक्वल टू एस रेस टू फोर लाप्लास एफ ऑफ टी मायनस एस क्यूब एफ ऑफ झिरो मायनस एस स्क्वेअर एफ डॅश ऑफ झिरो मायनस एस एफ डबल डॅश ऑफ झिरो मायनस एफ ट्रिपल डॅश ऑफ झिरो. बघा, तिसऱ्या डेरिव्हेटिव्हच्या वेळेस एस क्यूब पासून स्टार्ट झालं, आता एस रेस टू फोर पासून स्टार्ट झालं, फोर्थ डेरिव्हेटिव्ह आहे. अशा पद्धतीनं जर आपण पुढे वाटचाल करत राहिलो तर आपल्याला एन्थ डेरिव्हेटिव्ह काय मिळेल. बघा, लाप्लास एफ रेस टू एन ऑफ टी विच इज इक्वल टू एस रेस टू एन लाप्लास एफ ऑफ टी, मग त्याच्यापेक्षा एक न कमी, मायनस एस रेस टू एन मायनस वन इंटू एफ ऑफ झिरो, मग पुन्हा त्याच्यापेक्षा एक न कमी, मायनस एस रेस टू एन मायनस टू एफ डॅश ऑफ झिरो मायनस एस रेस टू एन मायनस थ्री एफ डबल डॅश ऑफ झिरो मायनस डॉट 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 मायनस एफ रेस टू एन मायनस वन ऑफ झिरो, हे जे लास्ट रिझल्ट आलेलं आहे हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. आता हे यंत्र डेरिव्हेटिव्ह झालं, याच्यानंतर बघू आपण नेक्स्ट आर्टिकल 13.7. काय आहे टायटल? लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ इंटेग्रल ऑफ एफ ऑफ टी.
काय आहे स्टेटमेंट टू प्रूव दैट लाप्लास इंटेग्रल जीरो टू टी एफ ऑफ टी डी टी विच इज इक्वल टू वन अपॉन एस कैपिटल एफ ऑफ एस वेयर लाप्लास एफ ऑफ टी विच इज इक्वल टू कैपिटल एफ ऑफ एस तर आपल्याला काय दिलेला आहे इथे लाप्लास एफ ऑफ टी ज्याची डेफिनेशन आपल्याला ऑलरेडी माहित आहे इंटेग्रल जीरो टू इन्फिनिटी ई टू द पॉवर माइनस एस टी एफ ऑफ टी डी टी आणि सोबतच विच इज इक्वल टू कैपिटल एफ ऑफ एस तर आपल्याला प्रूव काय करायचं आहे लाप्लास ऑफ दिस टर्म इंटेग्रल जीरो टू टी एफ ऑफ टी डी टी विच इज इक्वल टू वन अपॉन एस एफ ऑफ एस प्रूफ लेट फाय ऑफ टी इज इक्वल टू आपण कन्सिडर केलेला आहे जीरो टू टी एफ ऑफ टी डी टी त्यामुळे जर आपण टी इज इक्वल टू झिरो सबस्टिट्यूट केलं तर फाय ऑफ झिरो विच इज इक्वल टू इंटेग्रल झिरो टू झिरो लोअर लिमिट झिरो अप्पर लिमिट झिरो त्यामुळे येणारी व्हॅल्यू जे येणार आहे ते झिरोच येणार आहे म्हणून फाय ऑफ झिरो इज इक्वल टू झिरो देन फाय डॅश ऑफ टी जर डिफरन्शिएशन केलं या इक्वेशनचं फ्रॉम बोथ साईड्स तर तुम्हाला माहीत आहे डिफरन्शिएशन अँड इंटेग्रेशन्स आर अपोजिट टू इच अदर दॅट्स वाय फाय डॅश ऑफ टी विच इज इक्वल टू आपल्याला एफ ऑफ टी लिहिता येईल वी नो दॅट द फॉर्म्युला फॉर लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ फाय डॅश ऑफ टी इन्स्टीड ऑफ एफ डॅश ऑफ टी वी कॅन इझिली राईट डाऊन लाप्लास फाय डॅश ऑफ टी विच इज इक्वल टू एस लाप्लास फाय ऑफ टी मायनस फाय ऑफ झिरो काय बदल केलेला आहे याच्यामध्ये फक्त एफच्या ऐवजी फाय यूज केलेला आहे मग दिस इम्प्लाईज लाप्लास फाय डॅश ऑफ टी विच इज इक्वल टू एस लाप्लास फाय ऑफ टी वाय बिकॉज फाय ऑफ झिरो इज झिरो दिस इम्प्लाईज लाप्लास फाय ऑफ टी विच इज इक्वल टू दिस एस गोज टू द नेक्स्ट साइड ऍट द डिनॉमिनेटर वन अपॉन एस लाप्लास इन ब्रॅकेट फाय डॅश ऑफ टी बट लाप्लास फाय डॅश ऑफ टी इज दिस एस लाप्लास फाय ऑफ टी मायनस फाय ऑफ झिरो सो सबस्टिट्यूट हियर पुटिंग द व्हॅल्यूज ऑफ फाय ऑफ टी अँड फाय डॅश ऑफ टी वी गेट आता फाय ऑफ टी आणि फाय डॅश ऑफ टी फाय डॅश ऑफ टी कुठे आहे वो फाय डॅश ऑफ टी हे आहे इज इक्वल टू आणि फाय ऑफ टी आपण इथं कन्सिडर काय केलेलं आहे इंटेग्रल झिरो टू टी एफ ऑफ टी डी टी सो लाप्लास ऑफ झिरो टू टी एफ ऑफ टी डी टी इन्स्टीड ऑफ फाय ऑफ टी सबस्टिट्यूट हियर झिरो टू टी एफ ऑफ टी डी टी ओके विच इज इक्वल टू वन अपॉन एस लाप्लास फाय डॅश ऑफ टी इज नथिंग बट एफ ऑफ टी सो विच इज इक्वल टू वन अपॉन एस लाप्लास एफ ऑफ टी इज नथिंग बट ऑल्सो कॅपिटल एफ ऑफ एस दिस इज गिवन वेअर लाप्लास एफ ऑफ टी विच इज इक्वल टू कॅपिटल एफ ऑफ एस तर हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं नोट मध्ये आपल्याला काय म्हणता येईल नंबर वन लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ इंटेग्रल ऑफ एफ ऑफ टी करस्पॉन्ड्स टू द डिव्हिजन ऑफ द लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी बाय एस जे की डिवाइडला एस आहे किंवा या शेवटच्या रिझल्ट वरून जर मला इंटेग्रल झिरो टू टी एफ ऑफ टी डी टी ची व्हॅल्यू पाहिजे असेल तर हा जो एल आहे तो नेक्स्ट साइडला डिनॉमिनेटरला येईल आणि डिनॉमिनेटरची टर्म जर आपण न्यूमरेटरला नेली तर तो एल इनवर्स होईल आणि इन ब्रॅकेट मध्ये राहील वन अपॉन एस एफ ऑफ एस आजच्या लेक्चरसाठी आपण इथेच थांबणार आहोत धन्यवाद